आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाणी प्रदूषण महामंडळाचा अडमुटेपणा नडतोय. शेतकरी आणि जनता पंचगंगेच्या प्रदूषणाच्या विळख्यातून सुटणार का? पाणी प्रदूषण महामंडळाच्या अडमुटेपणाचा फटका सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेला बसत असून पंचगंगेच्या प्रदूषणाच्या विळख्यातून त्यांची सुटका होणार का असा सवाल केला जात आहे. एकीकडे शिरोचे आमदार स्वरनिधी देऊन सर्वांच्या सहकार्याने शिरो तालुका कॅन्सर मुक्त करण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आर्थिक लागेबांधे करून पंचगंगेच्या पाणी प्रदूषणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी महाभयंकर रोगांना बळी पडत आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यातच मगरीचाही वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आणि जनता पुरती वैतागली आहे. पंचगंगा नदीचे नामकरण गटार गंगा करण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.